देवगड तालुक्यातल्या श्रीदेव कुणकेश्वरच्या यात्रेला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. हर हर महादेवच्या जयघोषानं परिसर भक्तिमय झाला होता. समुद्र स्नानानं रविवारी या यात्रेची सांगता होणार आहे. श्रीदेव कुणकेश्वर चरणी लीन होण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी या तीर्थक्षेत्री झाली आहे. रात्री 12 वाजल्यापासून स्थानिक देवस्थानचे मानकरी पुजाऱ्यांमार्फत श्रीदेव कुणकेश्वराची पारंपरिक पूजा करण्यात आली. शासकीय पूजेचा मान जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना देण्यात आला. याप्रसंगी त्यांच्या मातोश्री तसंच विभागीय आमदार नितेश राणे उपस्थित होते. पहाटे 2 वाजेपर्यंत पूजा आणि त्यानंतर आरती करण्यात आली. दुकानं मांडण्याचं नियोजन ग्रामपंचायत विभागाकडून करण्यात आलं. यात्राप्रसंगी अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष दखल प्रशासन घेत आहे. समुद्रकिनारी भाविकांची अलोट गर्दी होत असून भाविक समुद्र स्नानाचा आनंद लुटत आहेत. समुद्रकिनारी यावर्षी करमणुकीची विविध साधनं उपलब्ध आहेत. उंट सफारीचं खास आकर्षण किनाऱ्यावर आहे. शारीरिक विकलांग असणारे तसेच गरोदर माता आणि वयोवृद्धांना स्वतंत्र दर्शनरांग ठेवण्यात आली आहे. श्रीदेव कुणकेश्वरच्या भेटीसाठी श्रीदेवी भगवती मुणगे ही देवस्वारी सायंकाळी कुणकेश्वरात दाखल झाली. आकर्षक विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर रात्रीच्या काळोखात उजळून निघालंय. फुलांची सजावट, भाविकांना प्रसाद वाटप, पाणी वाटप तसंच भव्य दर्शन मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. यात्रेत विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे. संपूर्ण यात्रेवर नजर ठेवण्यासाठी 40 CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ST महामंडळानं सलग 3 दिवस भाविकांना सेवा देण्यासाठी गावोगावी जादा बस फेऱ्या सोडण्यात येत आहेत. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून खबरदारी घेण्यात आली आहे. परेश कांबळी, कोकण नाव, कुणकेश्वर.